जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नमस्कार मी शुभम बोडके पाटील जागर जनस्थान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज दिवसभरातील बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा सिडको शिवाजी चौकात एका युवक उभा असताना दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी संदीप नामक युवकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात संदीप गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रक्तस्राव जास्त प्रमाणात झाल्याने या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत संदीप भाजी विक्रेता व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. जुने सिडकोतील शिवाजी चौकात एक युवक उभा असताना दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी संदीप नामक युवकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना समोर आली. या हल्ल्यात संदीप गंभीर जखमी झाला असता त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रक्तस्राव जास्त प्रमाणात झाल्याने त्याचा मृत्यू झालाय. संदीप हा भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता. संदीपचे नातेवाईक जिल्हा शासकीय रुग्णालयात जमा झाले. जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह घेऊन जाणार नाही असा हट्ट त्यांनी धरला होता. वातावरण चिघळल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून यावेळी संदीपचे काका बाळू आठवले यांनी अधिक माहिती दिली आहे. पोलीस प्रशासनाला एक सांगणं आहे आता की दिवसा ढवळ्या आंबड पोलीस हद्दीमध्ये एवढ्या महिन्याभरात 3 ते 4 घटना अशा घडल्या आणि प्रत्येक ठिकाणी गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच एक विनंती आहे आमची. आणि जोपर्यंत आरोपी पोलीस डिपार्टमेंट पकडत नाही किंवा ताब्यात घेत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही प्रोसिजर सिव्हिलची पीएमची असू किंवा बॉडी ताब्यात घेणार नाही. की नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने एकतर रस्त्यावरती ठिय्या आंदोलन करू किंवा पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन करू. ही वेळ पोलीस प्रशासनाने आम्हाला आणू नये. आज रात्रभरात त्यांनी आरोपींना अटक करावे व त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच आमची. त्यांचं आता आम्हाला पण सांगू नाही शकत पण त्याच्यामध्ये CCTV कॅमेऱ्यामध्ये सगळ्यांचे चेहरे व सगळे व्हिडिओ मारताना वगैरे त्याला सगळे आलेले सगळ्या ठोस पुरावा म्हणजे CCTV कॅमेऱ्यामध्ये ते सगळे डिटेक्ट झालेले. त्याच्यामध्ये बऱ्याचशांचे चेहरे पण दिसत नाही आम्ही तर ओळखत नाही त्यांना. त्याच्यामध्ये एक जणाचं नाव आम्ही पोरं सांगतात हे आता पोलीस डिपार्टमेंटला सगळं माहिती आहे. त्यांनी रात्रभरात काही करून त्यांची कुठली टीम आहे सगळ्या टीमा त्यांनी कामाला लावलेल्या यंत्रणा लावलेली आहे तर कठोरात कठोर त्यांना शिक्षा व्हावी हीच आम्ही पहिली आणि लास्टची मागणी. घटनेची गंभीर दखल घेत आंबड पोलीस पुढील तपास करत आहे. जागर जनसंघासाठी कॅमेरामन विकी पवारसह प्रकाश दुर्वे नाशिक. भुसावळ शहरात अतिक्रमण वाढले त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. हे अतिक्रमण त्वरित काढून टाकावीत अशी मागणी भुसावळ शहरातील नागरिकांकडून करण्यात येते. भुसावळ शहरातील यावल नाका रस्त्यावरील अतिक्रमण वाढले मात्र याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. अतिक्रमणे काढावीत अशी मागणी होत आहे. हा परिसर अनधिकृत व्यापाऱ्यांनी व्यापल्याने परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तरी देखील कारवाई होत नसल्याने हातगाड्यांची संख्याही वाढत चालली आहे. सुरू असलेल्या या अतिक्रमणाकडे नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याने जागा बळकवणाऱ्यासाठी हातगाड्या धारकांमध्ये स्पर्धा सुरू झाली. त्यांच्यात भांडणंही होत आहे. अतिक्रमणामुळे यावल नाका रस्ता अरुंद झालाय. येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय. या प्रसंगी वादाच्या घटनाही घडत असतात. यामुळे शहरातील शांतता धोक्यात आली असून नगरपालिकेने कोणताही भेदभाव न करता नागरिकांची मागणी लक्षात घेऊन अतिक्रमणे त्वरित काढून टाकावी अशी मागणी भुसावळ शहरातील नागरिकांकडून करण्यात येते. जागर जनसंघासाठी सुमित निकम भुसावळ. संगमनेरच्या गुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी कोरोना काळात सरकारने ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प उभा केला होता आणि याच ऑक्सिजन जनरेशन प्रकल्पात 12 लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटीने लांबवल्याची घटना समोर आली आहे. संगमनेरच्या गोल्लेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन जनरेशन प्रकल्पातून चोरी झाली आहे. यामुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकल्पातून तब्बल 12,61,029 रुपयांची तांब्याची पाईप आणि ऑक्सिजन आउटलेट टर्मिनल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.
या प्रकरणी परिसेविका शकुंतला आसाराम पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जागर जनसंघसाठी सचिन सोनवणे, संगमनेर. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. 1986 पासून बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे समनानी ग्रुप. हाच विश्वास सार्थ ठरवत समनानी ग्रुप आणि राहुल इस्टेट आता घेऊन आले आहे आपल्या स्वप्नातले घर नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी. नाशिक पुणे रोडवर निसर्गाच्या सानिध्यात समनानी ग्रुप अँड राहुल इस्टेट, 3R बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे ईश्वर प्रतीक किराण घेऊन आले आहे. सर्व अमिनिटीजला परिपूर्ण करणारं आपलं मनातलं घर, जिथे जपल्या जातील कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनातल्या गोष्टी. वास्तुशास्त्राची जोड असलेलं परिपूर्ण घर, पॉवर लिफ्ट आणि बॅकअप सपोर्टसह RCCच्या सर्वोत्कृष्ट बांधकाम क्वालिटीची हमी असलेले विविध नामांकित ब्रँडच्या साथीनं हा प्रकल्प एक परिपूर्ण असा सुखद अनुभव देतो. सर्वोत्तम इनडोअर अमिनिटीज जसं मल्टीपर्पज हॉल, स्टडी रूम, झुंबा, मल्टीपर्पज कोर्ट, क्लब हाऊस, टेम्पल, मेडिटेशन एरिया, पार्टी टेरेस, स्काय लॉन्च, किड्स प्ले एरिया, गेमिंग रूम, टेबल टेनिस, तसंच सर्वोत्तम आउटडोअर अमिनिटीज जसं सायक्लिंग ट्रॅक, ॲक्युप्रेशर पाथ, बॅडमिंटन, ग्रीन जिम, व्हॉलीबॉल कोर्ट, किड्स प्ले कोर्ट, चेस, लुडो असे वेगवेगळे गेम. याशिवाय नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणाने पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव हायवे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे मेट्रो मॉल, वेस्ट साईड, क्रोमा, ॲडलॅब्स मूव्ही थिएटर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे नामांकित शाळासुद्धा अगदी जवळ जसे अशोका, पोद्दार, रायन इंटरनॅशनल स्कूल अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर. याशिवाय रेल्वे स्टेशन, मुक्तिधाम, पासपोर्ट ऑफिस, पोस्ट ऑफिस, बँक अवघ्या 15 मिनिटावर. शो फ्लॅट रेडी, 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK सुद्धा. हे सगळं पाहिल्यावर आपल्याही मनातून एकच आवाज येतोय ना, आता घर घ्यायचं तर फक्त ईश्वर प्रतीक ग्रँड मध्येच. तेव्हा त्वरा करा आणि आपल्या हक्काचं घर आजच बुक करा. आमचा पत्ता पवार इस्टेट, आयनॉक्स सिनेमा समोर, मेट्रो मॉल जवळ, ड्रीम सिटीला लागून. संपर्क 7277723777. ऍडमिशन ओपन सायन्स अँड कॉमर्स, बिल्ड युअर फ्युचर हियर. जेम्स हॅज कमेंट्स ऍडमिशन फॉर ग्रेड 11th अँड 12th फॉर द इयर 2022 and 2023. वाय चूजर्स, एक्सलंट अँड डेडिकेटेड टीम ऑफ टीचर्स, प्रिपरेशन ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम विद इन द स्कूल प्रिमायसेस, IIT, JEE, CET, NET, CPT, CLAT विथ रेग्युलर सायन्स अँड कॉमर्स कॉलेज ॲफिलेटेड टू CBSE. Opportunities to participate in various competitions and events, helpful for the development of your personality. Comfortable timings, 8 AM to 4 PM. Regular tests and assignments. Regular doubt solving sessions for reinforcing the concepts. Overall, all great fun-filled atmosphere conducive of learning. Reach us at 95950-11551. Website www.jamesschool.co.in and James English Medium, email ID jamesenglishmedium@gmail.com. Registration for the 2022 and 23 ongoing. कपाळी चंद्रकोर, नत आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर आणि नाजूक ठुशी, नाकी डोळी रेखीव जणी खडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी आपली संस्कृती. आपल्या संस्कृतीला टिकवण्यासाठी स्त्रियांचं आवडतं साड्यांचं दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. येवला पैठणी, प्युअर सिल्क, सेमी पैठणी, बनारसी साडी, डिझायनर साडी, कांची सिल्क, कांजीवरम यासारख्या असंख्य साड्यांचं अद्ययावत दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. आमच्याकडे घागरा तसंच नवीन स्टॉकवर आकर्षक सूटसुद्धा उपलब्ध. साडीशिवाय नाही साज, साडी हाच खरा दागिना. साडीच खुलवते स्त्रियांचं सौंदर्य खास, असे हे साड्यांचं माहेरघर असणाऱ्या साई संस्कृती पैठणीच्या दालनाला आजच भेट द्या. आमचा पत्ता साई संस्कृती पैठणी, रायगड चौक, पवन नगर, सिडको, नाशिक. संपर्क 86 68 63 71 99, 74 98 52 50 83. आमच्याकडे होलसेल तसंच रिटेल विक्रीसाठी
सर्वच प्रकारच्या साड्या उपलब्ध। चला तर मग आपली प्रत्येक खरेदी आता साई संस्कृती पैठणी मध्येच। धुळे महापालिकेच्या वाहन विभागामार्फत गेल्या काही वर्षांपासून इंधन चोरीच्या माध्यमातून कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती सुनील बैसाने यांनी केला असून या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। महापालिकेच्या वाहन विभागामार्फत गेल्या काही वर्षांपासून इंधन चोरीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली असून करोना काळात तब्बल 89,10,000 रुपयांचे इंधन वापरले गेले असल्याचा गौप्यस्फोट स्थायी समितीचे माजी सभापती आणि सत्ताधारी भाजपचे नगरसेवक सुनील बैसाने यांनी केलाय। या प्रकरणी समिती गठीत करावी तसेच विभागातील लॉक स्टॉक बुक ताब्यात घेऊन दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। वाहन विभागासाठी धुळे महापालिकेने SRPFच्या पेट्रोल पंपाशी करार केला असून मनपाची वाहने पेट्रोल पंपावर घेऊन जाण्याऐवजी वाहन विभागातील राऊत नामक कर्मचारी हा बॅरल पंपावर नेतो आणि इंधन भरून आणतो। ही बाब सुनील बैसाने यांच्या निदर्शनात आल्यानंतर हा इंधन चोरीचा प्रकार समोर आलाय। महानगरपालिकेचे 3 वर्षापासून 90 लाख 45 लाख आणि 14 लाख असे बिले आले आहेत। यामुळे महापालिकेत आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली। यावेळी सभापती किरण कुलेवार यांनी देखील संबंधित राऊत नामक कर्मचाऱ्याची बदली करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। या प्रकरणी महापौर प्रतिभा चौधरी आणि स्थायी समितीच्या सभापती किरण कुलेवार यांनी गांभीर्याने दखल घेतली असून संबंधित प्रकरणाची चौकशी करून विभागाचे अधिकारी सुखराम राऊत यांची चौकशी करावी, तातडीने त्या विभागातून त्यांची बदली करून त्यांच्यावर कारवाई करावी असे आदेश स्थायी समिती किरण कुलेवार यांनी दिले। महानगरपालिका सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी आल्यानंतर अनेक विकास कामं धुळे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आली, परंतु प्रशासकीय यंत्रणेवर पदाधिकारी त्यांच्या पद्धतीने वचक आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवत असते, परंतु काही विभाग असे आहेत की त्या विभागावर पदाधिकारी प्रत्यक्ष जाऊ शकत नाहीत आणि म्हणून 8 ते 10 दिवसांपूर्वी स्थायी समितीची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये धुळे महानगरपालिकेतील जो इंधन भ्रष्टाचार अनेक वर्षापासून चालू होता त्याच्यावर प्रकाश जोत माननीय सभापती किरणताई कुलेवार यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर त्यांनी आदेशित केल्यावर असं लक्षात आलं की जो कोरोनाचा कार्यकाळ होता संपूर्ण विश्व त्यावेळेस बंद होतं आणि बंद असणाऱ्या या कार्यकाळात सुद्धा जर इंधन घोटाळा होत असेल तर त्यावर प्रकाश टाकला गेला पाहिजे होता आणि मी माझ्या निदर्शनात आल्यानंतर मी तो तात्काळ सभापतीच्या लक्षात आणून दिला। तुम्हाला या ठिकाणी 21-22 या काळामध्ये फक्त 89,66,000 रुपये ज्यावेळेस सर्व लॉकडाऊन होतं आणि जर त्या काळामध्ये 89 लाख रुपयाचा इंधन जर वापरला गेला असेल त्यावर साहजिकच माझ्यासारख्या नगरसेवकाला त्याबद्दल शंका येईल आणि शंका आल्यानंतर मी सविस्तर चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर ज्या ठिकाणी पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपावर इंधन घेत असताना मला वाहन विभाग प्रमुखच त्या ठिकाणी आढळला, त्यामुळे माझी त्याबद्दलची शंका आधीच जास्त दृढ झाली आणि त्यानुसार सविस्तर मी अकाउंट विभागामधून ज्यावेळेस त्यांची आकडेवारी काढली तर आकडेवारी काढल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या 21-22, 22-23 आणि 23-24 या 3 वर्षांमध्ये साधारणतः 2 कोटी रुपयाचा इंधनाचा त्या ठिकाणी खरेदी झालेल्याची लक्षात आली आणि त्यावर मी स्थायी समितीमध्ये बैठकीमध्ये ती मागणी केली की लेखा विभागाच्या माध्यमातून त्या विभागाची लेखा विभागाचं परीक्षण झालं पाहिजे आणि जो कोणी यामध्ये दोषी असेल त्याला तात्काळ निलंबित करावं, त्या खात्यांतर्गत त्याची बदली करून ती चौकशी करावी म्हणजे जेणेकरून या भ्रष्टाचारामध्ये कोण समाविष्ट आहे या गोष्टी धुळेकरांना जागे झाल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे ज्या पेट्रोल पंपवर हे इंधन टाकत गेले होते तेथील काही कर्मचारी किंवा अधिकारी त्यामध्ये सहभागी आहेत किंवा नाही याची देखील चौकशी ही झाली गेली पाहिजे। म्हणून आता आज रोजी स्थायी समितीची पुन्हा बैठक आहे। मी सभापती महोदयांना विनंती करणार आहे की मागील झालेल्या चर्चेवर आज चर्चेमध्ये निर्णय घेऊन त्यावर कारवाई करण्यासाठी आदेशित करण्यासाठी विनंती करणार आहे। जागर जनसंघसाठी नागिंद मोरे, धुळे।
अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला सत्र न्यायाधीश यास्मिन देशमुख यांनी जन्मठेप ठोठावली आहे. 4 वर्षीय बालिकेवर 2018 अत्याचार करण्यात आला होता. या बालिकेची सुनावणीच्या वेळी साक्ष आणि जिल्हा सरकारी वकील देवेंद्र सिंग तवर यांचा युक्तिवाद या प्रकरणात महत्वाचा ठरलाय. धुळे तालुक्यातील एका खेड्यात 19 नोव्हेंबर 2018 रोजी हा प्रकार घडला होता. या गावातील विक्रम मोरे याने 4 वर्षाची बालिका अंगणात खेळत असताना तिला शेतात नेत तिच्यावर अत्याचार केला. मोरे याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याला अटकही करण्यात आली होती. जिल्हा सरकारी वकील देवेंद्र सिंह तवर यांनी महत्वाचे साक्षीदार न्यायालयाच्या समोर सादर केले. यात पीडितेसह फिर्यादी आणि अन्य महत्वाच्या साक्षीदारांसह तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नंदा पाटील यांची साक्ष घेण्यात आली. सत्र न्यायाधीश यास्मिन देशमुख यांनी विक्रम मोरे याला या प्रकरणात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर आरोपी मोरेला 1,00,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून यातील 50,000 रुपये पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. धुळे तालुक्यातील एका गावी 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केला होता. त्या बाबतीत 2018 फिर्याद नोंदवण्यात आली होती. सदरची फिर्याद नोंदवल्यानंतर PSI नंदा पाटील यांनी तपास केला. तपास केल्यानंतर विशेष न्यायालयात सदर आरोपपत्र दाखल करण्यात आलं. सदरचा खटला हा विशेष न्यायमूर्ती यास्मिन देशमुख यांच्यासमोर चालवण्यात आला आणि 9 साक्षीदार या खटल्यामध्ये तपासण्यात आले आणि तपासाअंती आरोपीविरुद्ध गुन्हा साबित झाल्यामुळे मेहरबान न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध जन्मठेपेची शिक्षा व 1,00,000 रुपये दंड, त्या 1,00,000 रुपयांपैकी 50,000 रुपये जे असतील ते पीडितेला देण्यात यावे असा आदेश केलेला आहे. सदरच्या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलगी फक्त 5 वर्षाची होती, तिला जखमा होत्या आणि या सर्व गोष्टीचा विचार करून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जागर जनसंघसाठी नागिंद मोरे, धुळे. भुसावळ येथील सर्व्हिस रोडच्या बाजूला बस थांबवण्यासाठी शासनाने 1,00,000 रुपये खर्च करून नवीन बस थांबा तयार केलाय. मात्र लाल परीत थांबत नसल्यामुळे प्रवाशांकडून नवीन बस थांब्याचा वापरच होत नाहीये. भुसावळ ते वरणगाव, वरणगाव ते भुसावळ येणाऱ्या जाणाऱ्या बससाठी खडकी चौफुली, दीपनगर, फुलगाव या गाड्यांसाठी बस थांबे सर्व्हिस रोडच्या बाजूला बांधण्यात आले. मात्र जुन्या मुख्य बस स्थानकावरच प्रवासी थांबत असल्याने बस ही तेथेच थांबते. त्यामुळे नवीन बांधण्यात आलेले बस थांबे हे बिनकामाचे ठरताय. शासनाने 1,00,000 रुपये खर्च करून बस थांबे तयार केले, मात्र प्रवाशांकडून याचा वापर होत नसल्याने शासनाचे 1,00,000 रुपये पाण्यात गेले आहेत. पावसापासून बचाव करण्यासाठी मात्र या बसस्थानकांचा नागरिकांकडून वापर होतोय. स्थानकामध्ये एकही प्रवासी बसत नाही यावरून लाल परीच्या चालक पालकांची मनमर्जी दिसून येते. याकडे आगार प्रमुखांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. जागर जनसंघसाठी सुमित निकम, भुसावळ. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. 1986 पासून बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे समनानी ग्रुप. हाच विश्वास सार्थ ठरवत समनानी ग्रुप आणि राहुल इस्टेट आता घेऊन आले आहे आपल्या स्वप्नातले घर नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी. नाशिक पुणे रोडवर निसर्गाच्या सानिध्यात समनानी ग्रुप अँड राहुल इस्टेट, 3R बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या ईश्वर प्रतीक ग्रँड घेऊन आले आहे. सर्व अमिनिटीजला परिपूर्ण करणारं आपलं मनातलं घर, जिथे जपल्या जातील कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनातल्या गोष्टी. वास्तुशास्त्राची जोड असलेलं परिपूर्ण घर, पॉवर लिफ्ट आणि बॅकअप सपोर्टसह RCC सर्वोत्कृष्ट बांधकाम क्वालिटीची हमी असलेले विविध नामांकित ब्रँडच्या साथीनं हा प्रकल्प एक परिपूर्ण असा सुखद अनुभव देतो. सर्वोत्तम इनडोअर अमिनिटीज जसं मल्टीपर्पज हॉल, स्टडी रूम, झुंबा, मल्टीपर्पज कोर्ट, क्लब हाऊस, टेम्पल, मेडिटेशन एरिया, पार्टी टेरेस, स्काय लॉन्च, किड्स प्ले एरिया, गेमिंग रूम, टेबल टेनिस, तसंच सर्वोत्तम आउटडोअर अमिनिटीज जसं सायकलिंग ट्रॅक, ॲक्युप्रेशर पाथ, बॅडमिंटन, ग्रीन जिम, व्हॉलीबॉल कोर्ट, किड्स प्ले कोर्ट, चेस, लुडो असे वेगवेगळे गेम. याशिवाय नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणाने पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव हायवे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे मेट्रो मॉल, वेस्ट साईड, क्रोमा, ॲडलॅब्स मूव्ही थिएटर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे नामांकित शाळासुद्धा अगदी जवळ जसे अशोका, पोद्दार, रायन इंटरनॅशनल स्कूल अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर. याशिवाय रेल्वे स्टेशन, मुक्तिधाम, पासपोर्ट ऑफिस, पोस्ट ऑफिस, बँक अवघ्या 15 मिनिटावर. शो फ्लॅट रेडी, 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK सुद्धा. हे सगळं पाहिल्यावर आपल्याही मनातून एकच आवाज येतोय ना, आता घर घ्यायचं तर फक्त ईश्वर प्रतीक ग्रँड मध्येच. तेव्हा त्वरा करा आणि आपल्या हक्काचं घर आजच बुक करा. आमचा पत्ता पवार इस्टेट, आयनॉक्स सिनेमा समोर, मेट्रो मॉल जवळ, ड्रीम सिटीला लागून. संपर्क 7277723777. Ooh.
एडमिशन ओपन साइंस एंड कॉमर्स, बिल्ड योर फ्यूचर हियर। जेम्स हैज कमेंस एडमिशन फॉर ग्रेड 11th एंड 12th फॉर द ईयर 2022 एंड 23। व्हाई चूजर्स, एक्सेलेंट एंड डेडिकेटेड टीम ऑफ टीचर्स, प्रिपरेशन ऑफ कॉम्पिटेटिव एग्जाम विद इन द स्कूल प्रीमाइसेस, IIT, JEE, CET, NET, CPT, CLAT, with regular science and commerce college affiliated to CBSC. Opportunities to participate in various competitions and events, helpful for the development of your personality. Comfortable timings, 8 a.m. to 4 p.m. Regular tests and assignments. Regular doubt-solving sessions for reinforcing the concepts. Overall, all great fun-filled atmosphere conducive of learning. Reach us at 95950-11551. Website www.jamesschool.co.in and James English Medium, email ID jamesenglishmedium@gmail.com. Registration for the 2022 and 23 ongoing. कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर आणि नाजूक ठुशी, नाकी डोळी रेखीव जणी खडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी आपली संस्कृती। आपल्या संस्कृतीला टिकवण्यासाठी स्त्रियांचं आवडतं साड्यांचं दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी। येवला पैठणी, प्युअर सिल्क, सेमी पैठणी, बनारसी साडी, डिझायनर साडी, कांची सिल्क, कांजीवरम यासारख्या असंख्य साड्यांचं अद्ययावत दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी। आमच्याकडे घागरा तसंच नवीन स्टॉकवर आकर्षक सूट सुद्धा उपलब्ध। साडीशिवाय नाही साज, साडी हाच खरा दागिना। साडीच खुलवते स्त्रियांचं सौंदर्य खास, असे हे साड्यांचं माहेरघर असणाऱ्या साई संस्कृती पैठणीच्या दालनाला आजच भेट द्या। आमचा पत्ता: साई संस्कृती पैठणी, रायगड चौक, पवन नगर, सिडको, नाशिक। संपर्क 86 68 63 71 99, 74 98 52 50 83। आमच्याकडे होलसेल तसंच रिटेल विक्रीसाठी सर्वच प्रकारच्या साड्या उपलब्ध। चला तर मग आपली प्रत्येक खरेदी आता साई संस्कृती पैठणीमध्येच। धुळे शहराच्या चारही दिशांना चोरट्यांनी चांगलाच उच्छाद मांडला असून शहर चोरट्यांच्या हवाली केले गेले की काय अशीच चर्चा सध्या धुळे शहरात चांगलीच रंगली आहे। पोलीस प्रशासनाला चोरट्यांनी आता ओपन चॅलेंज दिल्याचं देखील बोललं जात आहे। गेल्या 3 दिवसांपूर्वी भल्या पहाटे सशस्त्र दरोडानंतर देवपुरातील लक्ष्मीनगरात सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान धाडसी चोरी आणि आता नकाने रोडवरील श्रीनाथ नगरात रात्री अवघ्या 10 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे 14 लाख रुपये किमतीचे 28 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले। धुळे शहराच्या देवपूर भागातील नकाने रोडवरील श्रीनाथ नगर प्लॉट नंबर 53 येथे कोमलसिंग भीमसिंग सिसोदिया हे निवृत्त मार्केटिंग अधिकारी कानूबाईचा उत्सव असल्याने त्याच्या खरेदीसाठी सिसोदिया कुटुंबीय घराला कुलूप लावून सायंकाळी बाजार करण्यासाठी गेले असता या संधीचे सोनं करण्यासाठी चोरट्यांनी त्यांच्या बंद घरात रात्री अवघ्या 10 वाजेच्या सुमारास प्रवेश केला। ही गोष्ट शारकळी भावंडांच्या लक्षात येताच घरफोडी केल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने या भावंडांनी चोरट्यांचे 2 हात केले। या झटापटीत चोरट्यांच्या हातून सुमारे 15 तोळ्यांचे सोन्याचे दागिने निसटलेही। आज सकाळी बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या एका मजुराला हे सोने सापडले, मात्र त्यांनी प्रामाणिकपणा दाखवत ते दागिने पोलिसांच्या हवाली केले। चोरी दरम्यान 7,19,500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 8 वाजता मी, माझा मुलगा, सून, मुलगी आणि मिसेस आम्ही 4-5 लोक 4-व्हीलर गाडीने गावामध्ये 8 वाजता या मुलीचे थोडेसे कपडे खरेदी करण्यासाठी व जेवणासाठी गेलो। बरं का, तर आम्ही तिथं कपडे खरेदी केल्यानंतर जेवायला चेतनामध्ये थोडासा उशीर लागला, तर 10:30 वाजले होते। तर 10:30 वाजता मला माझ्या शेजारचे किरण पाटील म्हणून त्यांचा फोन आला की तुमच्या घरात कुणीतरी घुसलं आहे आणि कुणी तोडून आतमध्ये काहीतरी करतायत, असा आम्हाला फोन आला। आम्ही तसेच निघालो। तोपर्यंत गल्लीवाल्यांनी त्या चोरांना बाकीच्या पाठलाग केला। त्यापैकी एक चोर पडताना त्याला विजय पोलीस म्हणून इथं रिटायर पोलीस आहेत त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला बेदम मारलं, परंतु तो एकदम तगडा होता, तो हातातून त्यांच्याकडनं सटकून तो पळाला। पळल्यानंतर पुढे गेल्यावरती अजून त्याला मारलं, तर मारल्यावरती तो खाली पडला आणि परत पडून गेला।
तर दुसरा जो होता, दुसरा जो घरातून बाहेर निघाला तर त्यांच्या समोरचे सुभाष पाटील यांचं लहान चिरंजीव, त्याने मोटरसायकलवरती त्याचा पाठलाग केला. तर तो जवळपास साईबाबा मंगल कार्यालयापर्यंत ते मोटरसायकलवरती पाठलाग केला, पण तो एकदम सुसाट सरळ निघून गेला. आणि माझ्या त्या पिरियडमध्ये इथं माझ्याकडे आमच्या शेजारी एक सी सी कॅमेरा आहे, त्याच्यामध्ये ते त्या फुटेजमध्ये असं आलेलं आहे की ते 10:10 त्यांनी घरात म्हणजे वर कंपाऊंड खोदून प्रवेश केलेला आहे आणि 10:22 ते इथून पसार झालेलं ते गाडी पळालेल्याचं दिसतंय. त्याच्यामध्ये आमच्या आता सुनबाईचं जवळपास 15-16 सोनं होतं एका रूममध्ये, आणि एका रूममध्ये मुलीचं जवळपास 10-10.5 सोनं होतं. तर एवढं जवळपास 25-25 सोनं गेले. जागर जनसंघसाठी नागिंद मोरे, धुळे. पावसाळा सुरू होऊन 2.5 महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर ही नांदगाव, मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये. पावसासाठी नांदगाव मधील मुस्लिम बांधवांनी सामूहिक रित्या नमाज पठण करत पावसाला अर्धहाक दिली आहे. पावसाअभावी पिके करपू लागली असून शहरापासून गाव खेड्यापर्यंत पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे. पाऊस पडावा यासाठी नांदगावला ईदगाह मैदानावर विशेष सामूहिक नमाजाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. मौलानांच्या नेतृत्वाखाली विशेष नमाज अदा करून पावसासाठी दुआ करण्यात आली. मनमाड शहरातील सर्व मस्जिदींमध्ये सलग 3 दिवस विशेष नमाज आणि दुआ करण्यात आली आहे. ईदगाह मैदानावर रमजान ईद आणि बकरी ईद ह्या दोनच नमाज अदा केल्या जातात. मात्र नैसर्गिक आपत्ती आल्यास ती दूर व्हावी यासाठी विशेष नमाज अदा केली जाते. जागर जनसंघसाठी अमीन शेख, नांदगाव. धुळे जिल्ह्यात देखील नाफेड मार्फत कांद्याची खरेदी करण्यात यावी या मागणीसाठी धुळे जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे युवती जिल्हा समन्वयक प्रियांका जोशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. नाशिक पाठोपाठ धुळ्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पन्न घेतले जात असताना देखील या ठिकाणी नाफेडद्वारे कांद्याची खरेदी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतोय. वाहन त्याचबरोबर डिझेलचा मोठ्या प्रमाणात खर्च करून धुळ्यातून नाशिक येथील बाजारपेठांमध्ये नाफेडद्वारे खरेदी करण्यासाठी आपला कांदा शेतकऱ्यांना पाठवावा लागतोय आणि त्याचा नाक खर्च शेतकऱ्यांना सोसावा लागतोय. यामुळे धुळ्यात देखील नाफेडद्वारे खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेची युवती जिल्हा समन्वय तथा कृषी कन्या प्रियांका जोशीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मी वाचलं होतं की पूर्वी सिटी प्लॅन सिटी कोणती होती तर ती धुळे सिटी होती, पण कालांतराने ती सिटी बदलली. ही सिटी प्लॅन सिटी झालीच नाही, पण दुर्दैवानं धुळे जिल्हा हा खऱ्या अर्थानं गरजेची जी गरजेच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा अत्यंत चांगल्यापणे धुळे जिल्ह्यात झाल्या. सध्या कांदा प्रश्न महाराष्ट्रभर तापलेला आहे. 40% निर्यात शुल्क केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या कांद्याला लावला आहे. जर नाशिक जिल्ह्यानंतर सगळ्यात जास्त जिल्हा मोठ्या प्रमाणावर कांदा कुठे पिकवला जात असेल तर तो धुळे जिल्ह्यात पिकवला जातो. परंतु धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी नाशिक जिल्ह्यामध्येच जावं लागतं. आधी शेतकऱ्याचा खर्च निघत नाही, त्यातही इतकं लांब जावं लागतं म्हटल्यावर डिझेलचं ट्रॅक्टरचं भाडं हे मोठ्या प्रमाणावर लागतं. म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना केंद्राने जे 2 लाख का असे ना जे नाफेड मार्फत खरेदी करणार आहे ती खरेदी धुळे जिल्ह्यातच करावी ही मनपूर्वक विनंती केली. खरं तर 2 लाखच केंद्र सरकार खरेदी करणार आहे. मुळात महाराष्ट्रात 40 लाख इतका कांदा शिल्लक असताना, 40 लाख टन कांदा शिल्लक असताना फक्त 2 लाख टन जर खरेदी होणार असेल तर 38 लाख शेतकरी ज्यांच्याकडे 38 लाख टन कांदा आहे त्यांनी काय करायचा सगळ्यात मोठा प्रश्न. परंतु 2 लाख का असेना तो आमच्या जिल्ह्यातल्याही शेतकऱ्यांना त्यांचा थोडा का असेना कांदा त्यात जावा अशी मनापासून इच्छा आहे. कृषी कन्या म्हणून शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक पदाधिकारी म्हणून विनंती मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना केली. याची सुरुवात खरं तर आमच्याकडे जे धुळे जिल्ह्यातले आमदार खासदार आहेत ना आम्हाला केंद्रात स्थान आहे मंत्रिमंडळात, ना आम्हाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात धुळे जिल्ह्याला स्थान आहे. बाकीच्या जवळचा संभाजीनगर जिल्हा आपण पाहिला तर एका जिल्ह्यात तब्बल 2-3 मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान आहे पण आम्हाला स्थान नाही. याचा अर्थ आमचा आवाजच पोहोचत नसेल तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे. आमचा आवाज पोहोचावा, शासनाला जागावी या उद्देशानं आज माननीय कलेक्टर महोदयांना निवेदन दिलेलं आहे. नक्कीच आम्हाला न्याय मिळेल, शेतकऱ्यांची खरेदी नाफेड मार्फत धुळे जिल्ह्यातही होईल अशी आशा या निमित्ताने आहे. जागर जनसंघसाठी नागिंद मोरे, धुळे. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. 1986 पासून बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे समनानी ग्रुप.
हाच विश्वासार्थ ठरवत समनानी ग्रुप आणि राहुल इस्टेट आता घेऊन आले आहे आपल्या स्वप्नातले घर नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी. नाशिक पुणे रोडवर निसर्गाच्या सानिध्यात समनानी ग्रुप अँड राहुल इस्टेट 3R बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे ईश्वर प्रतीक किराण घेऊन आले आहे. सर्व अमिनिटीजला परिपूर्ण करणारं आपलं मनातलं घर, जिथे जपल्या जातील कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनातल्या गोष्टी. वास्तुशास्त्राची जोड असलेलं परिपूर्ण घर, पॉवर लिफ्ट आणि बॅकअप सपोर्टसह RCCच्या सर्वोत्कृष्ट बांधकाम क्वालिटीची हमी असलेले विविध नामांकित ब्रँडच्या साथीनं हा प्रकल्प एक परिपूर्ण असा सुखद अनुभव देतो. सर्वोत्तम इनडोअर अमिनिटीज जसं मल्टीपर्पज हॉल, स्टडी रूम, झुंबा, मल्टीपर्पज कोर्ट, क्लब हाऊस, टेम्पल, मेडिटेशन एरिया, पार्टी टेरेस, स्काय लॉन्च, किड्स प्ले एरिया, गेमिंग रूम, टेबल टेनिस, तसंच सर्वोत्तम आउटडोअर अमिनिटीज जसं सायक्लिंग ट्रॅक, ॲक्युप्रेशर पाथ, बॅडमिंटन, ग्रीन जिम, व्हॉलीबॉल कोर्ट, किड्स प्ले कोर्ट, चेस, लुडो असे वेगवेगळे गेम. याशिवाय नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणाने पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव हायवे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे मेट्रो मॉल, वेस्ट साईड, क्रोमा, ॲडलॅब्स मूव्ही थिएटर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे नामांकित शाळासुद्धा अगदी जवळ जसे अशोका, पोद्दार, रायन इंटरनॅशनल स्कूल अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर. याशिवाय रेल्वे स्टेशन, मुक्तिधाम, पासपोर्ट ऑफिस, पोस्ट ऑफिस, बँक अवघ्या 15 मिनिटावर. शो फ्लॅट रेडी, 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK सुद्धा. हे सगळं पाहिल्यावर आपल्याही मनातून एकच आवाज येतोय ना, आता घर घ्यायचं तर फक्त ईश्वर प्रतीक ग्रँड मध्येच. तेव्हा त्वरा करा आणि आपल्या हक्काचं घर आजच बुक करा. आमचा पत्ता पवार इस्टेट, आयनॉक्स सिनेमा समोर, मेट्रो मॉल जवळ, ड्रीम सिटीला लागून. संपर्क 7277723777. ऍडमिशन ओपन सायन्स अँड कॉमर्स, बिल्ड युअर फ्युचर हियर. जेम्स हॅज कमेंट्स ऍडमिशन फॉर ग्रेड 11th अँड 12th फॉर द इयर 2022 and 2023. वाय चूजर्स, एक्सलंट अँड डेडिकेटेड टीम ऑफ टीचर्स, प्रिपरेशन ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम विद इन द स्कूल प्रिमायसेस, IIT, JEE, CET, NET, CPT, CLAT विथ रेग्युलर सायन्स अँड कॉमर्स कॉलेज ॲफिलेटेड टू CBSE. Opportunities to participate in various competitions and events, helpful for the development of your personality. Comfortable timings, 8 AM to 4 PM. Regular tests and assignments. Regular doubt solving sessions for reinforcing the concepts. Overall, all great fun-filled atmosphere conducive of learning. Reach us at 95950-11551. Website www.jamesschool.co.in and James English Medium@ email ID JamesEnglishMedium@gmail.com. Registration for the 2022 and 23 ongoing. कपाळी चंद्रकोर नत आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर आणि नाजूक ठुशी, नाकी डोळी रेखीव जणी खडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी आपली संस्कृती. आपल्या संस्कृतीला टिकवण्यासाठी स्त्रियांचं आवडतं साड्यांचं दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. येवला पैठणी, प्युअर सिल्क, सेमी पैठणी, बनारसी साडी, डिझायनर साडी, कांची सिल्क, कांजीवरम यासारख्या असंख्य साड्यांचं अद्ययावत दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. आमच्याकडे घागरा तसंच नवीन स्टॉकवर आकर्षक सूटसुद्धा उपलब्ध. साडीशिवाय नाही साज, साडी हाच खरा दागिना. साडीच खुलवते स्त्रियांचं सौंदर्य खास असे हे साड्यांचं माहेरघर असणाऱ्या साई संस्कृती पैठणीच्या दालनाला आजच भेट द्या. आमचा पत्ता साई संस्कृती पैठणी, रायगड चौक, पवन नगर, सिडको, नाशिक. संपर्क 86 68 63 71 99, 74 98 52 50 83. आमच्याकडे होलसेल तसंच रिटेल विक्रीसाठी सर्वच प्रकारच्या साड्या उपलब्ध. चला तर मग आपली प्रत्येक खरेदी आता साई संस्कृती पैठणीमध्येच.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील 400 ते 500 वन जमीन दाव्यांचे प्रमाणपत्र जिल्हास्तरीय वन हक्क समितीने मान्यतेचे आदेश संबंधित दावेदारांना 1 ते 1.5 वर्षापूर्वी देण्यात आले. उक्त मान्यतेचे आदेश वितरित करून देखील 8 ते 10 महिने होऊ नये मान्य वन दाव्यांचे जोड प्रमाणपत्र अद्याप प्राप्त न झालेने प्रमाणपत्र द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा संबंधित दावेदारांनी केलाय. या प्रकरणी दावेदारांनी वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चक्रा मारल्या तरी त्यांच्या मागण्यांकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जाते. याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दावेदारांना लवकरात लवकर वन जमिनी दाव्यांचे जोड प्रमाणपत्र नसल्याने शासनाच्या कार्यालयीन कामकाज, कर्ज घेणे तसेच इतर विविध सुविधांपासून वंचित राहावे लागते. हे प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावे अशी मागणी संबंधित दावेदारांकडून करण्यात आली. ही कारवाई लवकर न केल्यास 5 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करणार असल्याचा इशारा वन आदिवासी बिल पावरा सेवा समितीचे अध्यक्ष रेवसिंग पावरा यांनी दिलाय. वन आदिवासी बिल पावरा समाज सेवा समितीचा मी अध्यक्ष आहे. आम्ही वन जमिनीसाठी नेहमी साहेबांकडे, कलेक्टर साहेबांकडे येत राहतो. तर आता प्रश्न असा आहे की 400 ते 500 वन जमीन प्रमाणपत्रासाठी आदेश झालेले आहे, परंतु लोकांना ते प्रमाणपत्र काही मिळाले नाही. मग ते प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे आमच्या आदिवासी लोकांना कोणत्याही शासकीय जे येतं शासकीय काही योजना त्या मिळत नाही. बँक कर्ज देत नाही कोणत्याही त्या योजनेपासून आम्ही फार वंचित आहोत. म्हणून आम्ही हे निवेदन साहेबांना दिलं आहे. काय मागणी तुमच्या? आता तुमची मागणी काय? आमचं काय प्रमाणपत्र द्या आणि बँकेचं लोन आहे ते मिळायला पाहिजे. त्यांना शासनाचा काय फायदा आहे? आता 2000 रुपये वगैरे मिळतात शेतकऱ्यांना, ते मिळायला पाहिजे. म्हणजे जे शेतकऱ्यांना इतर सातबाऱ्यावाल्यांना जे भेटतं तेही वन जमीनवाल्यांना मिळायला पाहिजे. जागर जनसंघसाठी नागिंद मोरे, धुळे. या बातम्यांचा आजचं बातमीपत्र इथे संपलं. बघत राहा जागर जनस्थान. पुन्हा भेटूया पुढील प्रसंगात. तोपर्यंत धन्यवाद.